सध्या नागपूर येथे सुरू असलेले महाराष्ट्र शासनाचे हे पहिले हिवाळी अधिवेशन, या अधिवेशनात श्री उद्धव माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी जे ताशेरे ओढले की हे सरकार हे रिक्षावाल्यांचे आहे तर बुलेट ट्रेनवाल्यांचे नाही, हे अगदीच खरे आहे. कारण मागील सरकारने भरभरून आश्वासनं दिले की जसं तुमच्या खात्यात 15 लाख जमा करू वगैरे वगैरे, त्यातील एकही आश्वासन मागील सरकारने किंवा त्याच्या नेतृत्वाने पूर्ण केलेले नाही. आणि उद्धव साहेब ठाकरे यामुळेच त्यांनी म्हटले की हे माझे सरकार हे रिक्षावाल्यांचे म्हणजेच ज्यांना सामान्यांचे आहे, बुलेट ट्रेनवाल्यांचे नाही. तर हे अगदी खरे असून त्याबद्दल मी उद्धव साहेब ठाकरे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अभिनंदन करतो. व हे सरकार महाविकास आघाडीचे हे सरकार काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांनी मिळून बनलेले असून हे सर्व जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेल अशी मी खात्री देतो.